जम्मू आणि काश्मीरचे 14वे मुख्यमंत्री म्हणून पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी आज शपथ घेतली. निकालानंतर तब्बल 2 महिन्यांनी या संवेदनशील राज्यात पीडीपी भाजप युतीचं सरकार अस्तित्वात आलंय. निर्मल सिंग यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात मंत्रीपदाची शपथ घेणारे ते भाजपचे पहिले आमदार ठरले. या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजप अध्यक्ष अमित शहा हजर होते. पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. विघटनवादी नेते अब्दुल गनी लोन यांचे पुत्र आणि पूर्वी स्वतः विघटनवादी असलेले सज्जाद लोन यांनीही भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपचे लाल सिंग यांनी डोगरी या स्थानिक भाषेत शपथ घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आय मुफ्ती मोहम्मद साहिब डू सिवियर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ and allegiance to the constitution of India, Minister of State, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and conscientiously discharge the duty upon which I am about to enter. And that I will do right to all manner of people in accordance with the constitution and the law without fear or favor, affection or ill will. I further do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for state except as we may be required for the due discharge of my duties as such minister. मैं निर्मल कुमार सिंह मैं निर्मल कुमार सिंह ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित राज्य के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.